इकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. बोरघाट पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. रणजित, वृषाली, मुंबई गोवा महामार्गावर होत असलेली वाहतूक कोंडी पाहता अनेकांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा वापर जो आहे तो या ठिकाणी केलेला आपल्याला एकूणच या पार्श्वभूमीवर पाहायला मिळतोय. उद्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी हा मार्ग जो आहे तो या ठिकाणी आता चाकरमान्यांनी वापरलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतोय. आपण पाहू शकतो की पुणे मुंबई एक्सप्रेसवरील बोरघाट परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी झाली होती. मुंबईहून पुण्याला येणारी जी वाहतूक होती ती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मात्र ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आपण पाहू शकतो की दोन्हीही लेनवरून जे आहे ते आता बोरघाट पोलिसांकडून ही मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक जी आहे ती सुरू केली आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो की पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक जी आहे ती या ठिकाणी आता गेल्या 20 मिनिटापासून ठप्प झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. दोन्ही लेन म्हणजेच मुंबईहून पुण्याला येणारी आणि पुण्याहून मुंबईला जाणारी जी लेन आहे ती या ठिकाणी वाहतुकीसाठी जी आहे ती खुली करण्यात आल्यामुळे आपण पाहू शकतो की आता मुंबईवरून येणारी जी लेन आहे ती आता सुसाट चाललेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. त्याच्या विरुद्ध दिशेला आपण पाहिलं तर पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक जी आहे ती या ठिकाणी पूर्णपणे ठप्प झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. एकूणच मोठा फटका जो आहे तो आता चाकरमान्यांना या ठिकाणी गणेशोत्सवासाठी बसलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. नक्कीच, धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.